यवतमाळमध्ये एका संशयित कोरोना रुग्णाचा औषधी दुकानाच्या पायरीवर दुर्दैवी मृत्यू झाला. मृताजवळील HRCT रिपोर्ट बघितला असता त्याचा स्कोअर 15 असून आल्याने खळबळ उडाली. याबाबत नगरपरिषद आरोग्य विभागाला सूचना दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. यवतमाळ शहरातील वीर वामनराव चौकातील नरेश मेडिकलच्या पायरीवर ही घटना घडली. मारोतराव शेळके असे मृत व्यक्तीचे नाव असून ते आजारी असल्याने डॉक्टर जनबंधू यांच्याकडे उपचारासाठी आले. डॉक्टरांनी त्यांच्या HRCT रिपोर्ट तपासला असता व शासकीय रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मेडिकलमध्ये औषधी घेताना मारुतराव शेळके यांचा तेथेच मृत्यू झाला. औषधी दुकानदाराला औषधी घेतेवेळी पैसे कमी असल्यामुळे अर्धीच औषधी त्यांनी मागितली व ते अस्वस्थ वाटू लागल्यामुळे खाली पायरीवर बसले. काही वेळातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दवाखाना करून गेली की मेडिकल न्यायचं होतं, म्हणून मेडिकल न्यायसाठी आलतो आम्ही. डॉक्टरचं चेकअप केलं, चेकअप केलं, सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती करायला सांगलं, मेडिकल घ्यायला गेलं. आता भरून आल्यावर त्यातनं घाम फुटला. मेडिकल घेताना 4,508 रुपयाचं मेडिकल झालं. अर्ध घेऊ म्हणून ठरवलं होतं. अच्छा, कृषी धोरण 2020 ची ठळक वैशिष्ट्ये. 30 मीटरच्या आत सर्व कृषी ग्राहकांना तात्काळ वीज कनेक्शन. ज्या कृषी पंप अर्जदाराचे अंतर लघुदाब वाहिनीच्या 200 मीटर आत आहे व रोहित्रावर पर्याप्त क्षमता उपलब्ध आहे अशा नवीन कृषी पंप ग्राहकांना एरियल बंच केबलद्वारे 3 महिन्यात नवीन वीज जोडणी. एरियल बंच केबलद्वारे 3 महिन्यात वीज जोडणी. याकरिता आवश्यक असणारी लघुदाब वाहिनी एरियल बंच केबल स्वतःच्या खर्चाने उभारायची असून त्यासाठी झालेल्या खर्चाचा 100% परतावा त्या ग्राहकांच्या वीज बिलामधून केला जाईल. जर अर्जदार आर्थिक कारणामुळे खर्च करण्यास सक्षम नसेल तर त्याला अर्जदाराच्या क्रमवारीनुसार व निधीच्या उपलब्धतेनुसार वीज जोडणी देण्यात येईल. 200 ते 6 मीटरच्या आत असलेल्या कृषी ग्राहकांना उच्चदाब वितरण प्रणालीचा पर्याय व पारेक्षण विरहित सौर ऊर्जेवरील पंपाचा पर्याय उपलब्ध. वीज बिलाबाबत तक्रार असल्यास मागील 5 वर्षापर्यंतच्या बिलाची दुरुस्ती उपविभागीय कार्यालयामार्फत प्राधान्याने केली जाईल. जुन्या थकबाकीवर 5 वर्षापूर्वीच्या म्हणजेच सप्टेंबर 2015 पूर्वीच्या थकबाकीवरील विलंब आकार व व्याज माफ. 5 वर्षापर्यंतच्या मुदत व व्याज आयोगाने ठरवलेल्या भांडवलावरील व्याज दरानुसार. सुधारित थकबाकी संगणकात निश्चित करून चालू बिल वेळेत भरल्यास थकबाकी 3 वर्षात भरण्याची मुभा. वरील सुधारित थकबाकीची सर्व कृषी ग्राहकांची माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध. सर्व मान्यवरांना विनंती करण्यात येते की शासनाच्या या धोरणाचा लाभ सर्व कृषी ग्राहकांना मिळण्याकरिता व कृषी ग्राहकांना नियमितपणे योग्य दाबाने वीज पुरवठा मिळण्याकरिता पायाभूत आराखडा उभारणीकरिता राज्यातील कृषी क्षेत्रात आपले योगदान प्रार्थनीय आहे. सबब या धोरणाचे फायदे सर्व कृषी ग्राहकांना समजावून व त्यांना या धोरणाचा लाभ मिळवून कृषी क्षेत्रात आपल्या गावाच्या व राज्याच्या प्रगतीत आपले योगदान द्यावे असे आवाहन महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता श्री सुरेश मडावी यांनी केले आहे.